नमस्कार, इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आपणास माहिती आहे की इयत्ता 5वीला स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी, विद्यार्थ्यांना आकलनपूर्वक वाचणे हवं, विविध स्पर्धात्मक परीक्षेला भाव्याशिवाय सामोरे जाण्यासाठी मानसिकता तयार व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन दरवर्षी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करत असते. आजच्या या भागामध्ये आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पॅटर्न समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम दोन भाग किंवा दोन पेपर असतात. त्याच्यामध्ये पहिला पेपर जो असतो तो मराठी आणि गणित, म्हणजेच प्रथम भाषा आणि गणित या विषयाचा असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी प्रथम भाषा या विषयाची तयारी कशी करायची या संदर्भाने आज आपण माहिती घेणार आहोत. आपणास माहितीच आहे की मराठी प्रथम भाषा या पेपरसाठी 25 प्रश्न विचारले असतात आणि या 25 प्रश्नाला एकूण 50 गुण परीक्षेमध्ये असतात. तर हे जे 50 गुण आहेत त्याची जी डिवाइड आहे किंवा विभागणी जी आहे ती विभागणी आपण समजून घेऊ शकतो. याच्यामध्ये वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे हा एक पहिला घटक असतो. याच्यामध्ये तुम्हाला उतारा आणि त्या उतारावर 3 प्रश्न दिलेले असतात. हे 3 प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे, उतारा कशा प्रकारे समजून घ्यायचा आणि त्यावर प्रश्न कसे सोडवायचे हे आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या असतात आणि त्या जाहिरातींचा नमुना आपल्याला परीक्षेमध्ये दिलेला असतो. तो जाहिरातीचा नमुना वाचून त्यावरील आधारित प्रश्न हे आपण सोडवणार आहोत, ते समजून घेणार आहोत. त्याचबरोबर तिसरा घटक आहे कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न. यासाठी 24/12 म्हणजेच एकूण 12 मार्काचे प्रश्न यासाठी या पेपरमध्ये असतात. दुसरा जो भाग असतो, दुसरे जे प्रश्न असतात ते कार्यात्मक व्याकरणावर असतात आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो घटक आहे तो शब्दांच्या जाती. मग शब्दांच्या जातीमध्ये आपण माहिती आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यानंतर लिंग, वचन, काळ, विरामजन्य, वाक्याचे भाग, शुद्ध व अशुद्ध शब्द अशा पद्धतीने याच्यामध्ये विगतवारी विभागणी केलेली आहे. याला 20/12 म्हणजे 10 मार्काचे प्रश्न, 10 गुणाचे प्रश्न या विभागावर असतात. तिसरा भाषेचा व्यवहार उपयोग, याच्यामध्ये वाक्यप्रचार, म्हणी, संवाद आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर निर्देश आणि सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करणे यामध्ये सुद्धा समावेश असतो. याच्यामध्ये वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करणे, वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखायचा असतो आणि हा चुकीचा भाग ओळखून पर्याय आपल्याला निवडायचा असतो. सर्वोत्कृष्ट विकल्प कोणता आहे हे समजून आपण त्या ठिकाणी उत्तर नोंदवायचे असते. आणि त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विषय आणि मराठी विषयाची मराठी भाषेचा इंग्रजी शब्द यांना मराठीमध्ये पर्याय शब्द कोणते आहेत याविषयी सुद्धा प्रश्न विचारले असतात. याला 24/12 आहे म्हणजे याला एकूण 12 गुण आहे. चौथा जो भाग आहे तो आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षर जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, भाषेविषयक सामान्य ज्ञान, याला 39/12 आहे म्हणजेच 16 मार्क या विभागाला असतात. अशा पद्धतीनं मराठी पेपर 1 या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. आता हे प्रश्न सोडवत असताना नेमकं आपल्याला काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम उतारा, उतारानंतर कविता, कवितानंतर जाहिरातीवरील प्रश्न असतात, नंतर व्याकरणावर प्रश्न असतात आणि शेवटी शब्दसंपत्तीवर प्रभुत्व. विद्यार्थ्यांना किती शब्द समजतात किंवा त्यांच्या शब्दसंपत्तीवर प्रभुत्व आहे की नाही याची तपासणी, सखोल तपासणी या पेपरमध्ये केली जाते आणि सर्व प्रश्न हे 25 असतात. एकूण प्रश्न 25 असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. ते 2 मार्क सॉरी तर एकूण 50 मार्काच्या पेपरची विभागणी आता आपण पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण अनुक्रमे किंवा क्रमानुसार एक एक भाग कशा प्रकारे सोडवायचा
त्याविषयीच्या कोणत्या टिप्स आहेत, शॉर्टकट कोणत्या आहेत, कशा प्रकारे तयारी करू शकतो किंवा त्या संदर्भातील नियोजन काय असू शकते याची माहिती आपण पुढील भागामध्ये करणार आहोत। जर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, डाव्या कोपऱ्यामध्ये दिसणारा सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील। आणि महत्त्वाचं, आपल्या विद्यार्थी जे मित्र आहेत तुमचे, त्या पाचवीमध्ये शिकणारे मराठी मीडियममध्ये असतील किंवा इंग्रजी मीडियममध्ये असतील, त्या दोन्ही विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढील भागामध्ये की जो भाग उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे, याचे नियोजन कसे करावे, या संदर्भातील अतिशय महत्त्वाच्या टिप्स घेऊन येणार आहे। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।